आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रोळमधील सर्व शासकीय कार्यालय पडली ओस, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू. सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता थकबाकी, 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्ष आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा 3 दिवस संप पुकारला आहे. त्यामुळे नेहमी गर्दी असणारी शिरोळमधील सर्व शासकीय कार्यालये ओस पडलेली दिसून आली. मंगळवार सकाळपासून या संपाला सुरुवात झाली आहे. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शिरोळमधील विविध शासकीय कार्यालये ओस पडली. सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता थकबाकी, 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्ष आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा 3 दिवस संप पुकारला आहे. विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी हा संप करण्यात येत आहे. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यात झाला असून सतत नागरिकांची गर्दी असणारी शिरोळ तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.